नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. मी नितेश आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. आपला आजचा टॉपिक आहे संख्या व त्यांचे प्रकार. आता या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार त्याची एक समरी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. म्हणजे व्हिडिओजमध्ये आपण काय काय बघणार आहोत. मग व्हिडिओची सुरुवात आपल्या काय होणार आहे, संख्या व संख्यांचे प्रकार या टॉपिकची सुरुवात या 18 संख्यांनी होणार आहे. म्हणजे 18 संख्या आपल्याला अभ्यासायच्या. त्यामध्ये कोणत्या संख्या आहेत? नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, मूळ, सहमूळ, संयुक्त, जोडमूळ, परिमेय, अपरिमेय, वास्तव, अवास्तव, समसंख्या, विषम संख्या, अपूर्णांक, त्रिकोणी, चौरस, पंचकोणी, षटकोणी. आता या आपण याच्यामध्ये आपण काय करतोय, या 18 संख्यांचा आपण अभ्यास कशा प्रकारे करतो. म्हणजे 18 संख्या आपल्याला कशा लक्षात राहतील, त्यांच्या बेसिक कन्सेप्ट काय. तर मी काय केलंय की या 18 एक सर्टन टाइप्स ऑफ गट केले, सर्टन टाइप ग्रुप केले. म्हणजे आपण या संख्या गटागटाने शिकूया, बरोबर. म्हणजे गटागटाने शिकल्यानंतर आपण त्यांची कम्पॅरिझन पण करता येईल, तुलना करता येईल आपल्याला, त्याचे फायदे तोटे, चांगले नुसके काय, त्यांचे इम्पॉर्टन्स काय, ते आपण शिकूया. म्हणजे मी गट कसे केलेत आपण, तर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांचा एक गट असेल, मूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या यांचा एक गट असेल. त्याच्यानंतर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा एक गट असेल, समसंख्या आणि विषम संख्या यांचा एक गट असेल, अपूर्णांक संख्यांचा एक सेपरेट गट, जे सेपरेट आपण शिकणार आहोत कारण की याची व्याप्ती जरा मोठी आहे, आणि त्रिकोणी, चौरस संख्या आणि पंचकोणी संख्या, षटकोणी संख्या यांचा एक गट असेल. म्हणजे अशा गटामध्ये आपण शिकूया, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. संख्या व संख्यांचे प्रकार हे मित्रांनो एक्झामिनरचा एकदम फेवरेट टॉपिक असतो, कारण की एक्झामिनर सुरुवातच पेपरची या संख्या प्रकार आणि संख्या प्रकारांच्या ज्या क्रिया आहेत त्यातून सुरुवात करतो. म्हणजे हे संख्या व संख्यांचे प्रकार याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला उपयोग होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक मानला तरी चालेल, कारण की आपला जो गणिताचा फाउंडेशन आहे तो याच चॅप्टरवरून ठरला. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जो आपण गट तयार केले होते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, त्यातला पहिला गट कोणता आहे, तर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या यांचा एक गट तयार होतो. म्हणजे हा गट का घेतला हे सगळं समजल्यानंतर तुम्हाला कळेल की हा गट का घेतला. म्हणजे आपण असा अभ्यास करूया की 18 संख्या आपल्या तोंडपाठ असाव्यात आणि त्यांच्या कन्सेप्ट, त्यांची माहिती आपल्याला एक असावी. म्हणजे कोणताही प्रश्न पडला तरी बेसिक नॉलेज आपल्याला असावं. त्यातील पहिला गट आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. त्या बघूया आपण. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या म्हणजे आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1, 2, 3, 4 अशा ज्या संख्या आपण वापरतो त्या संख्यांना मोज संख्या म्हणतात, आणि त्या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. मग तुम्हाला एक कळेल की वापरताना, नैसर्गिक संख्या वापरताना आपण याच्यामध्ये शून्य येत नाही, बरोबर. समजतो तुम्हाला, याच्यामध्ये शून्य नाही. म्हणजे शून्य पासून पुढे, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा ज्या मोज संख्या त्यांना काय म्हणायचं, आपण नैसर्गिक संख्या म्हणायचं. याच्यामध्ये काय करावं लागेल, त्यांचा एक जर मी संच तयार केला तर 1, 2, 3, 4 आजपर्यंत अनंत अशा ज्या संख्या आहेत ज्या की मोज संख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. याच्यामध्ये सर्वात लहान कोणती संख्या असेल, मी काय म्हटली तुम्हाला, याच्यामध्ये शून्य नसतं. म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती झाली, 1 झाली. नंतर सर्वात मोठी संख्या, आता या संख्या कुठपर्यंत मोजता येतात आपल्याला, अनंत पर्यंत मोजता येतात. म्हणजे सर्वात मोठी संख्या झाली अनंत. अनंत याचा अर्थ काय असतो की ज्या संख्या आपल्याला मोजता येत नाही, म्हणजे अनंत संख्या, म्हणजे त्या संख्या तुम्हाला त्याचा अंत कळणार नाही अशा अनंत संख्या. त्याच्यानंतर कुठली कन्सेप्ट आहे की पूर्ण संख्या. पूर्ण संख्यामध्ये काय, पूर्ण संख्यामध्ये शून्य, पूर्ण संख्यामध्ये शून्य आहे. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य नाही. म्हणजे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यातला काय फरक आहे, की पूर्ण संख्यामध्ये शून्य आहे आणि नैसर्गिक संख्यामध्ये शून्य नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा मला पूर्ण संख्या सांगायची तेव्हा मी काय म्हणू शकतो की शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्या समूहाला पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये शून्य पण आहे आणि याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांचा संच पण आहे, म्हणूनच याला काय म्हणतात की पूर्ण संख्या म्हणतात. याच्यामध्ये काय बघावं लागेल, पूर्ण संख्या, सर्वात लहान संख्या कोणती येणार. नैसर्गिक संख्यामध्ये मी सर्वात लहान संख्या किती सांगितली तुम्हाला, 1 सांगितली, त्याच्यामध्ये शून्य नव्हता. पण पूर्ण संख्यामध्ये काय आपला शून्य आहे. म्हणजे मला काय म्हणावं आहे, सर्वात लहान संख्या किती झाली, शून्य. लक्षातच ठेवायचं, पूर्ण संख्यामध्ये लहान संख्या शून्य असते. याच्यामध्ये मोठी संख्या आपल्याला माहिती, जसं नैसर्गिक संख्या आहे त्याच्यामध्येच अनंत जशी आहे मोठी संख्या, त्याच्यामध्ये तशीच याच्यामध्ये पूर्ण संख्येमध्ये अनंत ही मोठी संख्या. म्हणजे या दोघातला फरक कळाला आपल्याला. चला तिसऱ्या संख्येकडे येऊया. तिसरी संख्या काय म्हणते, पूर्णांक संख्या. घोळ करायचा नाही पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यामध्ये. पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यामध्ये घोळ करायचं नाही.
याचा तीन मध्ये कंपेरेटिवली आपण बघूया काय कसं आहे फरक किती आहे काय पूर्णांक संख्यामध्ये ऋण संख्या येतात शून्य येतात धन संख्या पण येतात म्हणजे मी असं म्हणू शकतो पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण संख्या पण येतात आणि ऋण संख्या पण येतात एक्स्ट्रा मध्ये म्हणजे मला जर संच तयार करायचा झाला तर याच्यामध्ये ऋण संख्या पण असणार आहे शून्य पण असणार आहे आणि धन संख्या पण असणार आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येणार याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आहेत पूर्ण संख्या आहेत आणि अजून कोणत्या संख्या आहेत तर याच्यामध्ये ऋण संख्या आहे म्हणजे मी असं म्हणणार जेव्हा मला पूर्णांक संख्या सांगायचे तेव्हा मला असं म्हणावं लागेल की ऋण संख्या शून्य धन संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असं म्हणतात जर मला पूर्णांक संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायची असतील संख्या रेषा आपण अभ्यासलेल्या लहानपणी तिसरी चौथी मध्ये त्या संख्या रेषेवर काय लिहितात एक ऋण संख्या लिहितात शून्य लिहितात आणि धन संख्या लिहितात म्हणजे ती पूर्ण संख्या रेषा आहे का त्याच्यावर ते सगळ्या संख्या मिळून काय तयार होतात पूर्णांक संख्या तयार होते याच्यामध्ये विशेष काय आहे विशेष काय याच्यामध्ये सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण संख्या म्हटलं तर काय आपल्याला माहित आहे वजा एक असते शून्याच्या जवळची सर्वात जवळची ऋण संख्या ती सर्वात मोठी असते त्याच्यानंतरच्या जे ऋण संख्या आहेत त्या लहान लहान असतात त्याच्यानंतर सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आपल्याला माहित आहे एक आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात काय ठेवायचं पूर्णांक संख्येमध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या कोणती तर ती आहे अनंत इन्फिनिटी मोजता येत नाही संख्या अशी म्हणजे आपल्याला एक फरक कळाला बरोबर काय फरक आता मी एक शॉर्ट मध्ये समरी मध्ये तुम्हाला सांगतो नैसर्गिक संख्या त्याच्यामध्ये शून्य येत नाही त्याच्यामध्ये मोज संख्या येतात ज्या मोज संख्या आपण वापरतो कोणत्याही क्रिया करण्यासाठी गणितीय क्रिया करण्यासाठी त्यानंतर पूर्ण संख्या येते नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये काय फरक आहे तर पूर्ण संख्यामध्ये येतो शून्य लक्षातच ठेवायचं पूर्ण संख्यामध्ये येतो शून्य पूर्णांक संख्यामध्ये काय एक्स्ट्रा येतं पूर्णांक संख्यामध्ये ऋण पण येतंय शून्य पण येतंय आणि धन पूर्णांक पण येतात म्हणजे या सगळ्या संख्या आल्या काय म्हणायचं पूर्णांक संख्या या तिन्ही मधला फरक लक्षात घ्या घोळ करू नका नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या चला आपण आता शिकलो पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या त्याच संख्यांना जर आपण वेन चित्रामध्ये जर वेन चित्रामध्ये जर आपल्याला समजून सांगायचं झालं तर वेन चित्र कसं तयार झालं किंवा एखाद्या आकृतीबंध मध्ये समजून सांगायचा प्रयत्न करायचा असेल तर कसं समजून सांगायला येते माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघाल की मी तीन वर्तुळं काढलेले आहेत तीन वर्तुळामध्ये काय लिहिले नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या लिहिले नैसर्गिक संख्यामध्ये आपल्याला माहिती आहे मोज संख्या येतात एक दोन तीन चार अनंत पर्यंत पूर्ण संख्येमध्ये शून्य येतो म्हणजे पूर्ण संख्यांचं जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये कुठले संख्या येतात नैसर्गिक संख्या तर आपसूक येणार आणि शून्य पण येणार म्हणून हा दोन नंबरचं वर्तुळ पूर्ण संख्या दर्शवतो आणि हा एक नंबरचं वर्तुळ नैसर्गिक संख्या दर्शवतो पण या दोन वर्तुळात पूर्णांक संख्येचं अस्तित्व नाहीये कारण की आपण पूर्णांक संख्येमध्ये काय म्हणतोय की संख्या रेषेवरती ऋण संख्या शून्य आणि धन पूर्णांक संख्या या सगळ्यांचा समावेश होतो मग जेव्हा त्याच्या पुढचं सर्कल आपण काढतो आणि त्याच्यामध्ये जर ऋण संख्यांचा समावेश जर आपण केला तर आपल्याला काय मिळतं पूर्णांक संख्या मिळतं म्हणजे आपण असं म्हणू शकतो का पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्याचा समावेश असतो जर मला पूर्णांक संख्येचा संच काढायचा झाला तर त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्याही येतात आणि पूर्ण संख्याही येतात पण पूर्णांक संख्यामध्ये अजून काय एक्स्ट्रा येतं ऋण संख्या एक्स्ट्रा येतं हे लक्षात ठेवूया आपण हा जो डिफरन्स आहे हा लक्षात ठेवायचा आपल्याला म्हणून तर आपण तशा प्रकारचे गट केलेले आहेत ओके या व्हिडिओमध्ये एवढंच शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.